कुठल्याही लोकप्रतिनिधी असू देत त्यांचा अपमान जो होतो आम्ही पण सहन केला ना. भुजबळ साहेब सहन केलेत, मला तर कुत्रा म्हटलं त्यांनी रिकार्डवरून, आम्ही सहन केलं. बघा महाराष्ट्रातील ही संपूर्ण परिस्थिती जी आज निर्माण झाली, अध्यक्ष महोदय याच्या तळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे की नाही? ज्या पद्धतीनं तुम्ही SIT चौकशी करा ते मागणी करता असा, तुम्ही कोणावर हेत्वारोप करण्यापेक्षा कुठून दगड आलेत, कुठून तलवारी आल्यात, कोण कधी जाऊन पुढे गेलेत, महाराष्ट्राची बघितलं ना वाटाघाटी, कोण समाजाचा हिरो व्हायसाठी निघालेत, हे काय लपून राहिलंय काय? आणि त्यातून जर ते कोणीतरी महाराज आले, ते काहीतरी त्यांच्यावर आरोप केलेत. बघा ओबीसीचा धक्का लागू नये या भूमिकेशी आम्ही होतो, ती भूमिका मांडली. मी ज्यावेळेस प्रस्ताव आला शासनाने मांडला 10% मराठा समाजाला आरक्षण द्यायचा, आम्ही म्हटलं एकमताने घ्या, बहुमताचा विषय होता इथे. या ठिकाणी उभवून आम्ही सांगितलं, अध्यक्ष महोदय महाराष्ट्र बेचिराग करू या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, त्याचा आम्ही निषेधच करू, हे 100% सांगतो. तुम्ही मानलात ते वस्तुस्थिती, परंतु ही वस्तुस्थिती निर्माण होत असताना यामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या जी घटना घडली त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला, तो जोशी जनरल डायर सारखा वागला ना, काय आपण केलं? ज्या पद्धतीनं झालंय, कुठलाही समाज असू देत, कुठलंही आंदोलन असू देत, ज्या पद्धतीनं झालं तिथून गालबोट लागला, जे वातावरण महाराष्ट्रातलं दूषित झालं. काल परवा ज्या व्यक्तीने त्याची चौकशी आम्ही मागणी करतो, चौकशी करा ना. थांबवलं कोण? माननीय उपमुख्यमंत्री 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ते गृह खातं त्यांनी जास्त सक्षमपणे सांभाळलं काही आम्हाला माहिती आहे. घ्या बाबा त्याचा निर्णय, कोण हरवलंय? सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, बिलकुल चौकशी करा, जो असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत. महाराष्ट्राला बेचिराग करण्याची भाषा कोणी गपून घेणार नाही, त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु जी घटना ज्या व्यक्तींनी त्यांना डिवचण्याचं काम केलं, ज्या पद्धतीनं बलात्कार खू काय त्यांच्यावर आरोप, यामुळे त्यांचा उद्रेक झाला, हे आपण अशी जी समजून घेतलं पाहिजे. तो माणूस, आम्ही वैचारिक मतभेद असतील, तो खरं तर राजकारणी नव्हताच हे 100%, त्याला राजकारणी आपण लोकांनी केलाय. कोणी केलं राजकारणीची भाषा बोलायला, त्यांची हिंमत कोणी वाढवली? आता मला रेकॉर्ड आणण्याची गरज नाही, सगळं महाराष्ट्राला माहिती आहे, कोण वाटाघाटी कोण करत होत्या, काय करत होते, कोण हिरो होण्यासाठी समाजाचा पूर्ण समाज माझ्या पाठीमागा आहे हे दाखवण्यासाठी काय काय चाललं होतं. आणि अध्यक्ष महोदय विषय असा आहे की हा विषय ज्यावेळेस सन्माननीय सदस्य सेलार साहेबांनी मांडला, त्या ही भाषा कोणीही करता कामा नये, याचं समर्थन आम्ही करणार नाही, परंतु या सगळ्या प्रकरणाची खरंच चौकशी व्हावी असं जर वाटत असेल तर ती शासनाने करावी. पण यामागे एक लक्षात घेतलं पाहिजे, तो माणूस जो जरांगे पाटील आहे, ज्या पाटलांच्या तोंडात जी भूमिका आपण म्हणतो की कोणीतरी घातली, खरं तर तो माणूस उद्रेकाने हे सगळं वक्तव्य करतोय, कारण त्याला पर्सनली ज्याकडे एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या त्याच्यावर आरोप होतात आणि तो निपक्ष तो ज्यावेळेस समाजाचं हित घेऊन पुढे जातो, आम्ही आमच्या समाजाचं हित घेऊन पुढे गेलो, भुजबळ साहेब समाजाच्या हितासाठी लढलेत, याचा अर्थ असा नव्हे की कोणीतरी त्याच्या मागे शक्ती लागली. तर शोधा तुम्ही, विषय तेवढा येत नाही अध्यक्ष महोदय विषय एवढा येतो, माननीय मंत्री महोदयांना आमची मागणी आहे की ही जर यामध्ये असेल किंवा सामाजिक सलोखा कोणी बिघडवायचं षडयंत्र करत असेल त्याच्यावर कारवाईसाठी आमचं समर्थन आहे. परंतु एक आपण लक्षात घ्या की त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते, त्यांचं आंदोलन पेटलंय, ते आज भाषा करतायत, ते कुणामुळे कशामुळे कोण करायला लावतंय हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे. हे बघा जे बोलायला TV वर आलेत ना पोपटपंची, तुम्हाला माहित आहे त्या जरंगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे, त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत, त्याला पर्याय कसा उभा केला गेला हे सुद्धा अध्यक्षांनी शोधलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. आता पुढे जाऊया नाही, किती वेळ चालणार आहे? सिंपल आहे अध्यक्ष महोदय, तेही समर्थन करतायत, बोलवतात आणि कोण आहे, आंदोलन पेटवलं कोणी, दगड आणली कोणी, कुठल्या नेत्याला भेटले, कुठल्या नेत्याच्या घरी ते राहतात, त्यांचा कुठल्या कारखान्याशी संबंध आहे,
त्यांचा कुठल्या नेत्याशी संबंध आहे, फोटो कुठल्या नेत्याशी आला हे बोलणारे तर नंतर आले, हे आधीपासून कुठल्या पक्षाचा प्रचार करत होते सगळ्याची यासाठी झाली पाहिजे. ही माझी मागणी आहे. सरकारने नोंद घ्यावी अध्यक्ष महोदय, सरकारला निर्देश द्या अध्यक्ष महोदय, सरकारला निर्देश द्या यासाठी चौकशी अध्यक्ष महोदय. ठीक आहे, हे बघा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. आता बस अभिमन्यू पवार बसून घ्या. हे बघा बसून घ्या बसून घ्या. सागर साहेब आता पुढे जायचंय, बसून घ्या बसून घ्या. जागेवर बसा. जाग मी उभा आहे असं कसं काय? ठीक आहे, मला बोलू तर द्या. ओ तुम्हाला रुलिंग नको आहे का? तुम्हाला रुलिंग नको आहे का? तुम्हाला रुलिंग हवं आहे की नको आहे? तुम्हाला रुलिंग हवं आहे की नको आहे? बसून घ्या, जागेवर बसा, जागेवर बसा. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे.